नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सहा सात आणि आठ जूनचा हवामान अंदाज बघणार आहोत या तारखांना मित्रांनो महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव वाढणार आहेत प्रत्येक तारखेचा वेगळा अंदाज आहे प्रत्येक तारखेला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे चला तर बघूया सहा जूनपासून सहा जूनपासून मित्रांनो महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये परत पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा मित्रांनो करून नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग या परिसरामध्ये सुद्धा पावसाचा प्रभाव राहील हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये आपण स्नो बघू शकता अहमदनगर जिल्ह्याचा पश्चिम आणि दक्षिण परिसरामध्ये मित्रांनो बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तुळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो सहा जूनला पुणे विभागामध्ये पुणे सातारा या परिसरामध्ये जरी काहीसा प्रभाव कमी असला तरी पण ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्याचबरोबर दक्षिण कोकणामध्ये सुद्धा मित्रांनो काहीसा पावसाचा प्रभाव कमी राहणार रा आहे सहा जून दरम्यान तर हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये तर मित्रांनो सहा जूनला अशा पद्धतीने या भागांमध्ये मित्रांनो पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे सात जूनला काहीसा पावसाचा प्रभाव वाढणार आहे तर चला तर बघूया सात जूनला कोकणी विभागामध्ये मित्रांनो पावसाचा प्रभाव वाढणार आहे कोकणाच्या जवळजवळ मुंबईपासून सर्व दक्षिण भागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे मुंबई मुंबईच्या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील परंतु मुंबईचा जो काही एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर असणार आहे पूर्व परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल व पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण सुनो बघू शकता चिपळूण गोरेगाव वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पुणे विभागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या सर्वच भागामध्ये पावसाचा प्रभाव जाणवेल हलका मध्यम तर तुळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो जोरदार पाऊस आपल्याला सर्वसाधारणपणे सात जूनच्या दरम्यान बघायला मिळेल बऱ्याच भागामध्ये पावसाचा प्रभाव येथे वाढण्याची शक्यता आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव कमीच राहील तुरळक भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस नाशिकमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये असणाऱ्या बहुतांश भागामध्ये शक्यता कमी तर आठ जूनला मित्रांनो आपण स्किन बघू शकता आठ जूनला बऱ्याच भागामध्ये पावसाचा जो जोर आहे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे नऊ दहा आणि अकरा जूनला जो काही मान्सून आहे तो मान्सून जवळजवळ निम्मा महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे बारा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मित्रांनो पाऊस पडण्याची शक्यता आहे याविषयीची अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये हो देणार आहोत चला तर बघूया आठ जूनला कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो आठ जूनला मित्रांनो संपूर्ण कोकणपट्टा मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबईपासून तर मुंबईसह मित्रांनो आठ जूनला खूप जोरदार पाऊस आपल्याला संपूर्ण कोकण विभागामध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळेल पुणे आणि सातारा या भागांमध्ये सुद्धा मित्रांनो पावसाचा प्रभाव काहीसा वाढताना बघायला मिळेल सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो जोरदार पाऊस आपल्याला आठ जूनच्या दरम्यान बघायला मिळू शकतो पुणे जिल्ह्यामध्ये पुण्याचा मुख्य करून पश्चिम परिसर या परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता इतर तर सुद्धा आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल अहमदनगरच्या दक्षिण भागामध्ये मित्रांनो जोरदार पाऊस आपल्याला भाग बदलत बघायला मिळेल आठ जूनला तर नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरात मुख्यत्वून नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा प्रभाव जाणवेल हलका मध्यम ठिकठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल नऊ आणि दहा तसेच अकरा जूनला आणखी पावसाचा प्रभाव वाढण्या शक्यता याविषयीचे अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये दे देणार आहोत इकडं राज्यात या व्यतिरिक्त मित्रांनो पावसाची शक्यता कुठेही दिसत नाहीये विदर्भामध्ये सुद्धा पावसाचा जोर नाही विखुरले स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर या दरम्यान राहणार नाही मराठवाड्यामध्ये लातूर आणि उस्मानाबादच्या काही परिसरामध्ये पाऊस आपल्याला सहा सात आठ जूनच्या तुळक भागामध्ये बघायला मिळू शकतो या तारखांना नांदेडमध्ये पावसाचा जोर कमी राहील जेवढी महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सब्स्क्राइब करा धन्यवाद